नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 6 ते प्रश्न क्रमांक 9 हे प्रश्न सोडवणार आहोत। तर यामधील पुढील मुख्य 6वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, खालील कर्णींचा सोपा परिमेयकरण गुणक लिहा म्हटलेला आहे। त्यामध्ये आपल्याला पहिलं गणित दिलेलं आहे वर्गमुळात 32। मग आपल्याला सोपा परिमेयकरण गुणक लिहायचं आहे, म्हणजे नेमकं काय करायचं आहे, तर या दिलेल्या कर्णी संख्येला आपल्याला परिमेय रूपात रूपांतर करायचं आहे, म्हणजे हे कर्णी चिन्ह काढून टाकायचं आहे आपल्याला। त्यासाठी आपण याची फोड करूया सुरुवातीला। काय येईल मग? वर्गमुळात 32 आहे, म्हणजे 16 × 2, 16 × 2 = 32 बरोबर। 16 4 बाहेर येईल, म्हणून वर्गमुळात 2 शिल्लक तसेच राहिले। पण या वर्गमुळात 2 जर आणखी वर्गमुळात 2 गुणले तर काय येईल? वर्गमुळात 2 × 2 = 2 म्हणजे 4 होईल, आणि 4 2 बाहेर येईल, म्हणजेच ही संख्या पूर्णपणे परिमेय संख्या होईल। म्हणून या कर्णीचे सोपे परिमेयकरण गुणक कोणते आहे? वर्गमुळात 2। म्हणून इथे लिहायचं, म्हणून येथे वर्गमुळात 32 सोपे परिमेयकरण गुणक बरोबर वर्गमुळात 2 असेल। पुढील कर्णी दिलेले आपल्याला वर्गमुळात 50, मग 50 आपण वर्गसंख्येने फोड करूया बरोबर। वर्गमुळात 25 × 2, 25 × 2 = 50, 25 काय बाहेर येईल? 5 बाहेर येईल, वर्गमुळात 2 तसेच राहील, म्हणजे वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 जर गुणले तर या 2 2 बाहेर येईल, म्हणजेच आपले इथे सुद्धा परिमेयकरण गुणक 2 असेल। म्हणून लिहायचं, येथे वर्गमुळात 50 सोपे परिमेयकरण गुणक बरोबर वर्गमुळात 2 असेल। यामध्ये पुढील तिसरा प्रश्न दिलेला आहे आपल्याला वर्गमुळात 27, मग याची फोड करूया आपण। 9 × 3, 9 × 27 बरोबर, 9 बाहेर येईल, 3 वर्गमुळात तसेच राहील। मग याला जर परत वर्गमुळात 3 गुणले तर काय होईल? 3 × 9 = 3 येईल, म्हणजे ती परिमेय संख्या आपल्याला मिळेल। म्हणून येथे वर्गमुळात 27 परिमेयकरण गुणक वर्गमुळात 3 असेल, म्हणजे वर्गमुळात 3 या संख्येला गुणल्यानंतर या संख्येचे परिमेयमध्ये रूपांतर होईल। यामध्ये पुढील 4वा प्रश्न आपल्याला दिलेला, 3/5 = 10। मग याला आता आपल्याला परिमेयकरण करण्यासाठी वर्गमुळात 10 वर्गमुळात 10 गुणावं लागेल, म्हणजे काय येईल? 3/5 × 10 = 10 केले तर काय येईल? 3/5 × 100 बरोबर 3/5 × 10 येईल, म्हणजे 5 × 10 भागितलं तर 5 × 2 = 10 बरोबर 3 × 2 = 6 हे उत्तर येईल, म्हणजे त्याचे परिमेय रूप मिळेल। म्हणून येथे 3/5 × 10 परिमेयकरण गुणक बरोबर वर्गमुळात 10 असेल। यामध्ये पुढील 5वा प्रश्न दिलेला, 3/72 याची आपण फोड करूया। 3/36 × 2, 36 × 2 = 72 म्हणून 3, 36 = 6 बाहेर येईल, × 6 वर्गमुळात 2। मग वर्गमुळात 2 वर्गमुळात 2 गुणले तर ही परिमेय संख्या होईल बरोबर, 6 × 2 = 12, 6 × 3 = 18 वर्गमुळात 2 × 2 = 2 बरोबर 2, ह्या दोन्ही 2 बाहेर येईल, म्हणून 18 × 2 = 18 × 36 म्हणजे परिमेय संख्या मिळेल। म्हणून येथे परिमेयकरण गुणक वर्गमुळात 2 असेल। पुढील 6वं गणित दिलेलं आपल्याला 4/11, म्हणजे इथं वर्गमुळात 11 जर गुणलं तर ही संख्या आपल्याला परिमेय झालेली दिसून येईल। म्हणून आपण याला वर्गमुळात 11 गुणूया, 4/11 × 11 बरोबर किती होईल? 4 × 11 म्हणजे 11^44 परिमेय संख्या मिळेल। म्हणून येथे वर्गमुळात 11 हे परिमेयकरण गुणक आहे। अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नामध्ये दिलेल्या कर्णींचा सोपा परिमेयकरण गुणक शोधता येतो। तर यामध्ये पुढील मुख्य 7वा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, सोपे रूप द्या। तर त्यामध्ये पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे, 4/7 = 147 + 3/8 = 192 -1/5 = 75। तर इथे आपल्याला कर्णींची पदावली दिलेली आहे, म्हणजे कर्णींची पदावली सोडवण्यासाठी आपल्याला या कर्णिस्थ संख्यांची फोड करावी लागते, वर्गसंख्येने फोड करावी लागते। मग त्याच्या 2 पद्धतीने आपण फोड करू शकतो, एक
यातील सोपी करणी कोणती आहे फोड करण्यासाठी ती शोधायची. उदाहरणार्थ आता 75 सोपी आहे, 25 + 75 म्हणजे 25 वर्गसंख्या आणि 3. 25 5 बाहेर येईल आणि वर्गमुळात 3 राहील. मग 3 वर्गमुळात कर्णिष्ठ संख्या असेल तर सगळ्यामध्येच वर्गमुळात 3 राहायला पाहिजे, म्हणून 3 या सगळ्याला भाग घालायचा. किंवा या कर्णिष्ठ संख्यांचे अवयव पाडायचे, म्हणजे 147 आपण पाडून पाहूया. 147 जर आपण अवयव पाडले तर 3 भाग जाईल, 3 × 4 = 12. मग इथं 2 उरले, 27 होतील, 3 × 9 = 27. मग 49 आणि 3 हे 2 अवयव आपल्याला मिळतील. मग 49 वर्गसंख्या आहे आणि 3 कर्णी संख्या आहे, म्हणून याची फोड काय होईल, 4/7 वर्गमुळात 49 × 3 + 3/8. मग या अवयव पद्धतीने सुद्धा याचे 192 आपण पाडू शकतो. किंवा 3 कर्णिष्ठ संख्या आहे म्हणून 3 सगळ्याला आपण भाग घालायचा आहे, तर काय येईल, मग 3 भाग घातल्यानंतर 3 × 18, 1 = 12 होतील, 3 × 12 म्हणजे 64 × 3 अशी 192 फोड होईल. त्यानंतर मायनस 1/5 वर्गमुळात 25 × 3, 25 × 3 = 75. मग आपल्याला या वर्गसंख्येतून त्यांचे वर्गमूळ बाहेर काढायचे आहे, म्हणून 4/7 49 = 7 बाहेर निघेल, ते गुणिलेमध्ये येईल, × 7 वर्गमुळात 3 + 3/8 × 64 = 8 बाहेर येईल वर्गमुळात 3 - 1/5 25 = 5 बाहेर येईल वर्गमुळात 3. मग हे ÷7 × 7 कटून जाईल, हे ÷8 × 8 कटून जाईल, ÷5 × 5 कटून जाईल. मग काय राहिलं पहिल्या ह्याच्यामध्ये, तर 4 × 3 पहिल्या पदामध्ये आपल्याला फक्त 4 × 3 ही कर्णी मिळेल, प्लस इकडे काय राहील, 3 × 3 नंतर मायनस 1 × 3. मग आपण 1 लिहित नाही म्हणून 3 लिहायचं डायरेक्ट. म्हणून आता या सगळ्यांची आपल्याला बेरीज वजाबाकी करायची आहे. सुरुवातीला बेरीज आहे दोघांची, मग 4 × 3 = 7 / 3 - 1 / 3. मग 7 × 1 = 6 / 3 हे आपल्याला सोपे रूप काढता येईल. तर यामध्ये आपल्याला पुढील दुसरे गणित दिलेलं आहे, 5 × 3 + 2 × 27 + 1/3. मग इथं तिसऱ्या पदामध्ये छेदात 3 दिलेलं आहे, म्हणजे छेदात करणी. तर छेदात परिमेय संख्या आणण्यासाठी आपण या पदाला, अंशाला आणि छेदाला 3 गुणूया, म्हणून काय येईल, 5 × 3 + 2 / 27 + 1/3 × 3 / 3. मग आता या 27 आपण फोड करूया आणि याचा गुणाकार करून घेऊया. मग 5 × 3 + 2 / 9 × 3 = 27, म्हणजे 9 × 3 बाहेर येईल, प्लस आता 3 × 3 / 3 म्हणजे 9, म्हणून 5 × 3 + 2 × 9 = 3 बाहेर येईल 3 प्लस हे 3 जसे असतं तसं राहील अंशाच्या जागी, आणि 9 × 3 बाहेर निघेल. मग 3 येईल म्हणजे परिमेय संख्या येईल. त्यानंतर हे मग इथे आपल्याला सर्व पदांचा छेद सारखा करायचा आहे. या पहिल्या पदाचा छेद काय नाही म्हणजे 1, दुसऱ्या पदाचा छेद काय नाही म्हणजे 1 आहे. तर यांचा छेद समान केल्याशिवाय, म्हणजे 3 आणल्याशिवाय या अंशांची बेरीज होत नाही, म्हणून 3 आणण्यासाठी वर अंशालाही 3 गुणावं लागेल, म्हणजे इथेही खाली 3 आणि वरी 3 गुणावं लागेल. म्हणून 3 × 5 / 3 / 3 + 3 / 6 / 3 + 3 / 3 म्हणजे यांचा छेद समान होईल. मग इथे आपण अंशांशाची क्रिया करून घेऊया. मग काय येईल, 5 × 3 = 15 / 3 + 3 × 18 / 3 + 3 आणि या सगळ्यांचा छेद सारखा आहे, म्हणजे 3 आहे, म्हणून 15 × 18 = 33, 33 × 1 = 34, म्हणून 34/3 / 3 हे सोपे रूप आपल्याला मिळेल. पुढील सेम तिसरं गणित आपल्याला दिलेलं आहे, 2/16 - 5/6 + 2/94 - 3/6. इथे सुद्धा आपल्याला छेदात अपरिमेय संख्या दिलेली आहे. मग छेदात परिमेय संख्या आणण्यासाठी आपल्याला या चौथ्या पदाला, अंशाला आणि छेदाला 6 गुणावं लागेल, म्हणून 2/16 - 5/6 + 2/94 - 3/6 × 6/6. म्हणजे या अंशाला आणि छेदाला आपण 6 गुणलेले आहे, म्हणून 216 जर आपण 6 फोड केली, कारण कर्णी 6 आहे, मग ही कर्णी संख्या आहे, म्हणजे या 6
या दोन्ही पदाला भाग जाईल, मग सहाने फोड करू आपण तर किती येईल, मग सहाने फोड केल्यानंतर सैंत्रिक 18 इथं 3 उरतील, 6 6 36 म्हणजे 36 × 6 या 216 फोड होईल, मायनस 5 √6 जशास तसं, प्लस 6 याची फोड केली तर किती येईल, वर्गमुळात साईन चौक 24, 5 उरले तर 6 × 9 = 54 म्हणजे 49 × 6 मायनस आता इथं 3 √6 होईल, आणि या दोन्ही 6 म्हणजे 6 × 6 6 6 36 36 छेदात 6 ही परिमेय संख्या बाहेर येईल। मग आता या वर्गसंख्येतून आपण बाहेर काढूया त्यांचे वर्गमूळ, म्हणून 36 किती येईल, 6 √6 मायनस 5 √6 प्लस 7 √6 मायनस 3 √6 6 आता सर्वांचा छेद सारखा झाल्याशिवाय यांची बेरीज किंवा वजाबाकी होत नाही, मग या सगळ्यांचा छेद 1 आहे आणि शेवटच्या पदात छेद 6, म्हणून या तिन्ही पदाला अंशाला आणि छेदाला 6 गुणावं लागेल, म्हणून 6 × 6 √6 छेद 6 वजा 6 × 5 √6 छेद 6 प्लस 6 × 7 √6 छेद 6 मायनस 3 √6 छेद 6 म्हणजे 6 अंशाला आणि छेदाला गुणल्यामुळे या सर्वांचा छेद सारखा झाला, म्हणजे आता फक्त अंशांशाची क्रिया करायला आपल्याला येईल। मग 6 6 36 √6 मायनस 6 5 30 √6 प्लस 6 7 42 √6 मायनस 3 √6 छेद सगळ्यांचा छेद सारखा आहे म्हणजे 6 आहे। मग सुरुवातीला या दोघांची क्रिया करूया, 36 मधून 30 गेले तर किती उरतील, 6 √6 त्यानंतर प्लस 42 मधून आपल्याला 3 वजा करायचे आहे तर 42 मधून 3 गेले तर किती राहतील, मग 39 √6 छेद 6 बरोबर, मग 39 आणि 6 किती होईल बेरीज, 45 √6 छेद 6 बरोबर, 3 जर भागातला 2 तर 3 × 2 = 6 3 × 3 = 3 5 = 15 म्हणून याचे सोपे रूप काय येईल, 15 √2 √6 असे या पदावलीचे सोपे रूप आपल्याला मिळेल। यामध्ये पुढील चौथं गणित दिलेलं आहे आपल्याला, 4 √12 मायनस √75 मायनस 7 √48 मग याला आपल्याला वर्गसंख्येने फोड करायची आहे प्रत्येक पदाला, मग सोपं 12 आहे संख्या म्हणून 12 सुरुवातीला फोड करूया, 4 √12 12 फोड कितीने पडेल, 4 4 × 3 4 × 3 = 12 4 × 2 बाहेर निघेल म्हणजे या प्रत्येकाला 3 ही करणी संख्या राहणार आहे, मग 3 आपण भाग घालूया आणि फोड करूया याची, 75 किती होईल, मग 25 × 3 = 75 वजा 7 √48 16 × 3 = 48 मग या 4 2 बाहेर येईल, 25 5 बाहेर येईल, 16 4 बाहेर येईल, म्हणून 4 × 2 √3 मायनस 5 √3 मायनस 7 16 4 बाहेर येईल गुणिले 4 √3 म्हणून 4 × 2 = 8 √3 मायनस 5 √3 मायनस 7 6 28 √3 मग सुरुवातीला 8 मधून 5 वजा होतील, 8 मधून 5 गेले तर 3 √3 मायनस 28 √3 मग इथं 28 मोठी संख्या आहे आणि 3 लहान आहे म्हणून 28 मधून 3 गेले तर 25 √3 हे या कर्णी पदावलीचे सोपे रूप आपल्याला मिळेल। पुढील पाचवे गणित दिलेले आपल्याला, 2 √48 मायनस √75 मायनस 1 √3 इथे सुद्धा छेदात अपरिमेय संख्या दिलेली म्हणजे कर्णी संख्या, तर छेदात परिमेय संख्या आणण्यासाठी आपल्याला अंशाला आणि छेदाला याच करणीने म्हणजे 3 गुणावं लागेल आणि या 75 व 48 फोड करून याच्यातून काही वर्गसंख्या असेल तर त्याचे वर्गमूळ बाहेर काढावे लागेल, म्हणून 2 √ कितीने भाग झालेला 48 तर 16 भाग जाईल, म्हणून 16 × 3 म्हणजे 16 × 3 = 48 मायनस 25 × 3 म्हणजे 25 × 3 = 75 मायनस 1 √3 × 3 √3 म्हणून या 16 4 बाहेर येईल, 2 × 4 √3 मायनस 25 5 बाहेर येईल, 5 √3 मायनस 3 × 3 √9 होईल, म्हणून या 9 बाहेर येईल, म्हणून 8 √3 मायनस 5 √3 मायनस 3 9 3 बाहेर येईल। मग आता छेदात 3 आल्यामुळे ही परिमेय संख्या आल्यामुळे सर्वांचा छेद आपल्याला सारखा करावा लागेल, म्हणून अंशाला आणि छेदाला 3 गुणू आपण, म्हणून 3 × 8 √3
छेद तीन माइनस पांच गुणिले तीन वर्गमुळा तीन छेद तीन माइनस वर्गमुळा तीन छेद तीन म्हणजे इथे सर्वांचा छेद आता आपला सारखा झालेला आहे म्हणून सुरुवातीला अंशाची क्रिया करून घेऊया। आठ त्रिक चोवीस वर्गमुळा तीन माइनस पांच त्रिक पंद्रह वर्गमुळा तीन माइनस वर्गमुळा तीन छेद तीन मग चोवीसमधून पंद्रह गेले तर किती राहतील नऊ वर्गमुळा तीन माइनस वर्गमुळा तीन छेद तीन बरोबर नऊमधून एक गेले तर आठ वर्गमुळा तीन छेद तीन हे या कर्णी पदावलीचे सोपे रूप आपल्याला मिळेल। यामध्ये पुढील मुख्य आठवा प्रश्न दिलेला आपल्याला छेदाचे परिमेयकरण करा त्यामध्ये पहिला प्रश्न दिलेला एक छेद वर्गमुळात पाच इथे छेदामध्ये आपल्याला एकच पद दिलेलं आहे म्हणून याच पदाने आपण या पदाला गुणलं तर याचे परिमेयकरण होईल म्हणून बरोबर एक गुणिले वर्गमुळात पाच छेद वर्गमुळात पाच गुणिले वर्गमुळात पाच म्हणजे आपण वर्गमुळात पाचला वर्गमुळात पाचनेच गुणल्यामुळे याचे परिमेय रूप मिळेल आपल्याला म्हणून वर्गमुळात पाच एक वर्गमुळात पाच छेद या दोन्हीसाठी वर्गमुळात पाच गुणिले वर्गमुळात पाच म्हणजेच पंचवीस वर्गमुळात पंचवीस हे पद मिळेल मग पंचवीससाठी आपल्याला पाच बाहेर येईल वर्गमुळात पाच छेद पाच म्हणून या छेदाचे परिमेयकरण केल्यानंतर आपल्याला वर्गमुळात पाच छेद पाच हे सोपे रूप मिळेल। यामध्ये पुढील दुसरा प्रश्न दिला आपल्याला दोन छेद तीन वर्गमुळात सात मग वर्गमुळात सात या कर्णीने आपण अंशाला आणि छेदाला गुणूया बरोबर दोन वर्गमुळात सात छेद तीन वर्गमुळात सात गुणिले वर्गमुळात सात बरोबर दोन वर्गमुळात सात छेद तीन गुणिले सात या दोन्ही सातसाठी एक सात बाहेर निघाले बरोबर दोन वर्गमुळात सात छेद तीन सत्त एकवीस म्हणजे छेदाचे परिमेयकरण केल्यानंतर आपल्याला दोन वर्गमुळात सात छेद एकवीस हे सोपे रूप मिळेल। यामध्ये पुढील तिसरा प्रश्न आपल्याला दिला एक छेद वर्गमुळात तीन वजा वर्गमुळात दोन मग इथे आता आपल्याला छेदामध्ये दोन पदं दिलेले आहेत मग दोन पदाचे परिमेयकरण करण्यासाठी आपल्याला याची अनुबद्ध जोडी शोधावी लागते तर अनुबद्ध जोडी म्हणजे काय तर या दिलेल्या कर्णीला ज्या संख्येने गुणल्यानंतर या दोघांचा गुणाकार परिमेय संख्या येईल त्याला आपण अनुबद्ध जोडी असे म्हणतो। मग इथे वर्गमुळात तीन मायनस वर्गमुळात दोन आहे तर याची अनुबद्ध जोडी वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन असेल किंवा मायनस वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन ही असू शकते म्हणून आपण वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन ही जोडी घेऊया म्हणून सुरुवातीला लिहूया येथे वर्गमुळात तीन मायनस वर्गमुळात दोनची अनुबद्ध जोडी वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन आहे म्हणून एक कंसात वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन छेद एका कंसात वर्गमुळात तीन मायनस वर्गमुळात दोन दुसऱ्या कंसात वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन म्हणजेच आपण अंशाला आणि छेदाला वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन या अनुबद्ध जोडीने आपण गुणलेलं आहे। मग त्यानंतर काय होईल छेदामध्ये आपल्याला ए वजा बी एका कंसात आणि ए प्लस बी एका कंसात हे दोन्ही पदे मिळतील म्हणजे बैजिक राशीच्या सूत्रानुसार ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर एका कंसात ए अधिक बी एका कंसात ए वजा बी म्हणजे इथे छेदामध्ये आपल्याला एका कंसात वजा आणि एका कंसात प्लस हे चिन्ह मिळालेलं आहे म्हणून बैजिक राशीच्या सूत्रानुसार ए वर्ग वजा बी वर्ग हे रूप आपल्याला मिळेल म्हणून एक कंसात वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन छेद ए वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वर्गमुळात तीन कंसाचा वर्ग वजा बी वर्ग म्हणजे वर्गमुळात दोनचा वर्ग म्हणून एकने या कंसाला गुणले तर तशाच तसा कंस राहील वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन छेद वर्गमुळात तीनचा वर्ग तीन मायनस वर्गमुळात दोनचा वर्ग दोन बरोबर वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन छेद एक म्हणजे छेद आता आपण एक लिहत नाही म्हणून वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन हे सोपे रूप आपल्याला मिळेल म्हणजे छेदाचे परिमेयकरण होईल। यामध्ये पुढील चौथं गणित आपल्याला दिलं आहे एक छेद तीन वर्गमुळात पाच प्लस दोन वर्गमुळात दोन म्हणून याची अनुबद्ध जोडी आपल्याला घ्यावी लागेल म्हणून येथे तीन वर्गमुळात पाच प्लस दोन वर्गमुळात दोनची अनुबद्ध जोडी तीन वर्गमुळात पाच मायनस दोन वर्गमुळात दोन आहे म्हणून या अनुबद्ध जोडीने अंशाला आणि छेदाला गुणून घ्यायचे म्हणून एक कंसात तीन वर्गमुळात पाच मायनस दोन वर्गमुळात दोन छेद एका कंसात तीन वर्गमुळात पाच प्लस दोन वर्गमुळात दोन दुसऱ्या कंसात तीन वर्गमुळात पाच मायनस दोन वर्गमुळात दोन या अनुबद्ध जोडीने दोन्हीला गुणले अंशाला आणि छेदाला तर छेदामध्ये काय येईल एका कंसात ए प्लस बी एका कंसात ए मायनस बी असल्यामुळे ए वर्ग वजा बी वर्ग रूप आपल्याला मिळेल म्हणून
एक ने या कंसाला गुणले तर तीन वर्गमुळात पाच मायनस दोन वर्गमुळात दोन जशास तसं राहील छेद या दोघांसाठी म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग तीन वर्गमुळात पाच कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग म्हणजे दोन वर्गमुळात दोन कंसाचा वर्ग बरोबर तीन वर्गमुळात पाच मायनस दोन वर्गमुळात दोन छेद तीनचा वर्ग नऊ गुणिले पाच वर्गमुळात पाचचा वर्ग पाच मायनस दोनचा वर्ग चार गुणिले वर्गमुळात दोनचा वर्ग दोन बरोबर तीन वर्गमुळात पाच मायनस दोन वर्गमुळात दोन छेद नऊ पाचे पंचेचाळीस मायनस चार दोन्ही आठ बरोबर तीन वर्गमुळात पाच मायनस दोन वर्गमुळात दोन छेद पंचेचाळीसमधून आठ गेले तर किती उरतील सदोतीस म्हणून तीन वर्गमुळात पाच मायनस दोन वर्गमुळात दोन छेद सदोतीस हे या करणीचे छेदाचे परिमेयकरण केल्यानंतर सोपे रूप आपल्याला मिळेल. यामध्ये पुढील पाचवं गणित दिले आपल्याला बारा छेद चार वर्गमुळात तीन मायनस वर्गमुळात दोन मग याची अनुबद्ध जोडी आपल्याला सुरुवातीला लिहावी लागेल म्हणून येथे चार वर्गमुळात तीन मायनस वर्गमुळात दोनची अनुबद्ध जोडी चार वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन आहे म्हणून या अनुबद्ध जोडीने अंशाला आणि छेदाला गुणून घ्यायचे म्हणून बारा कंसात चार वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन छेद पहिल्या कंसात चार वर्गमुळात तीन मायनस वर्गमुळात दोन दुसऱ्या कंसात चार वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन मग इथे ए वजा बी ए अधिक बी रूप आलेलं आहे म्हणून पुढे ए वर्ग वजा बी वर्ग रूप हे मिळेल म्हणून हे जशाल तसे लिहूया बारा कंसात चार वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन छेद ए वर्ग म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग चार वर्गमुळात तीन कंसाचा वर्ग मायनस वर्गमुळात दोनचा वर्ग म्हणून बारा कंसात चार वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन छेद चारचा वर्ग सोळा गुणिले वर्गमुळात तीनचा वर्ग तीन मायनस वर्गमुळात दोनचा वर्ग दोन बरोबर बारा कंसात चार वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन छेद सोळत्रिक अठ्ठेचाळीस मायनस दोन म्हणून बरोबर बारा कंसात चार वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन छेद अठ्ठेचाळीसमधून दोन गेले शेहेचाळीस मग बारा आणि शेहेचाळीसला आपण दोनने भागवलूया बेसक्की बारा बेदुनी चार बेत्रिक सहा बरोबर सहा कंसात चार वर्गमुळात तीन प्लस वर्गमुळात दोन छेद तेवीस हे या करणीच्या छेदाचे परिमेयकरण केल्यानंतर आपल्याला सोपे रूप मिळेल.